नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यावरती जर मिळवायचं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर एक काम पूर्ण करायचं आहे मित्रांनो ते जर काम तुम्ही पूर्ण नाही केला तर तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत आता कोणतं काम असणार आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या ठिकाणी ते काम पूर्ण करायचं आहे आणि तुमच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत कशा पद्धतीने येणार आहेत आणि यामध्ये कोण पात्र असणार आहे याची थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा जर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती मिळवायचा असेल तर तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी बांधवांवर सर्वप्रथम एक जाणून घ्या तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तुम्हाला हप्ते मिळत असतील परंतु त्या ठिकाणी जर तुम्ही के सी केली नाही ध्यानात ठेवा त्या ठिकाणी तुम्ही जर के सी केली नाही म्हणजे कोणाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला के सी केली नसेल तर आता तुम्हाला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे पैसे दिले जाणार नाहीत जर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पैसे दोन हजार रुपयांचा जो पहिला हप्ता खात्यावरती येणार आहे या महिन्याच्या अखेरमध्ये संदर्भात काल आपण डिटेल्स व्हिडिओ घेतला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा पहा कधी तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल किंवा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी जमा केला जाणार आहे या संदर्भातील माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकच जाणून घेणार आहोत नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतं काम करायचं आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी तुम्हाला सी बंधनकारक ठेवण्यात आली आहे जर तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेला सी केली तरच तुम्हाला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे पैसे दिले जाणार आहेत म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेला वेगळी सी नाही पी एम किसानला वाय सी केली तर तुम्हाला नमोद शेतकरीला पैसे या ठिकाणी दिले जाणार आहेत मित्रांनो थोडे दिवस तुमच्या समोर ठेवण्यात आलेले आहेत पंचवीस मे पर्यंत आहे वाय सी असेल त्यानंतर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल किंवा लँडस्डिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा डी बी टीच्या अंतर्गत जे एन पी सी एला खातं तुमचं लिंक करायचं आहे जे काही आपण यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्स अशी माहिती दिलेली आहे मित्रांनो ती जर माहिती तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पहा जर तुम्ही पाहिला असेल तर काही तुम्हाला इथं पाहण्याची गरज नाही के मात्र तुमची कंपल्सरी आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी निधी योजनेचे दोन हजार रुपये जर तुमच्या खात्यावरती मिळवायचे असतील तर तुम्हाला सी बंधनकारक आहे सी बंधनकारक आहे आता या महिन्याच्या अखेरपर्यंत हे पैसे जमा केले जाणार आहेत तत्पूर्वी पंचवीस तारीखपर्यंत हे सर्व कामे तुमचे कंप्लीट व्हायलाच पाहिजे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र